ॲक्च्युली फ्रेंडशिप आपण खूप अंडरवॅल्यूड आहे. आपण असं होतं की फ्रेंडशिप अशी होते नाही, नसली तर खूप मोठा व्हॅक्युम. जे तू म्हणालीस मगाशी तर रिक्षावाल्याचं सांगितलं, मला असं स्ट्राईक झालं की मित्रच नाही आहेत. मी मला रडू येईल यार मित्र नसतील तर. मला माझ्या बाबांची मैत्रीण माझी आई आहे आणि माझ्या आईचं मित्र माझे बाबा आहेत. की आज ते साठीला येतील आणि त्यांच्या कॉलेजमधले मित्र दरवर्षी गणपतीत फक्त वर्षातून एकदा आमच्या घरी भेटतात. मला नाही आठवत माझ्या वडिलांचे कोणी मित्र होते, पण माझ्या वडिलांचा भाऊ हा त्यांचा मित्र होता. म्हणजे ते जेवढं त्यांच्या भावासोबत बॉन्डिंग होतं तेवढं, म्हणजे जेवढं भावासोबत बायकोसोबत शेअर करायचे, मग ती फ्रेंडशिप ते त्या नात्यांमध्ये शोधायचे रे. शॉपिंग मॉल वाला शॉपिंग फ्रेंड, कोई एक्झाम हॉल वाला कॉफी फ्रेंड, मूवी बडी ग्रुवी बडी हाय बडी बाय बडी दोस्त बडी पोस्ट बडी रा 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 रा. यस, तर वेलकम सगळ्यांचं अमुक द अमुक तमुक शोच्या या 6व्या एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत आहे सावनी आणि सायली आणि ऑफकोर्स शार्दूल आहे आणि मी आहे. आणि ॲज एक्सपेरिमेंट करतोय मी, तिथेच बसून रेकॉर्ड करतोय. प्रायोगिक पॉडकास्ट आहे आमचा हा. मला शब्द आवडलाय, प्रायोगिक पॉडकास्ट करतोय आम्ही आज. सगळं आमचं आम्हीच करतोय. समांत राह ओबडधोबड चेहरे पॉडकास्टच्या समांत मला असं वाटतं की आत्ताच्या आपल्या, म्हणजे मला माहित नाही तुमचा तुमचे एक्सपिरियन्सेस काय आहेत, पण मला जेन्युइनली असं वाटतं की आत्ता ना आपण नवीन मैत्री करायला फार, म्हणजे मी तरी असा खूप ओपन नसतो. माझं असं होतं की आता बस झाली, एवढी लोक माझ्या आयुष्यात इनफ आहेत. माझ्या ज्या ज्या काय इमोशनल मेंटल सायकोलॉजिकल गरजा आहेत त्या पूर्ण होतात. मला काही मित्र आहेत ज्यांच्याकडे रडावं असं वाटलं की त्यांच्याकडे जाऊन रडू शकतो. काही लोक आहेत जे फक्त रँट करायचं वाटतात त्यांच्याकडे जाऊन रँट करायचं. सोशल क्वेश्चन संपलाय. हा, म्हणजे असं ते ठरलेलं आहे की हे हे लोक हे हे आपल्या हे करतात आणि आता काही आणखीन मित्रांची गरज नसते. माझं एक्झॅक्ट उलट झालंय. म्हणजे मी अख्ख्या शाळेपासनं ते अकरावी पर्यंत रादर माझ्या दोनच मैत्रिणी होत्या आणि त्याही माझ्या शाळेतल्या नव्हत्या. त्यामुळे आमची मैत्री एक 8वी 9वीत झाली. तोपर्यंत माझं असं मित्र कोणी नव्हतं शाळेतल्या. मग तीच सगळी मुलं क्लासला जाणार, मग तीच मुलं एक्स्ट्रा करिक्युलर करणार, असं होतं. मैत्रिणी ॲज सच, मित्रमैत्रिणी असं ॲज सच काही नव्हतं. 8वी 9वीत असताना इंटर स्कूल कॉम्पिटिशन थ्रू आत्ताच्या ज्या माझ्या करंट दोन बेस्ट फ्रेंड्स आहेत, त्या बेस्टीज, त्या मला भेटल्या आणि ते कंटिन्यू झालंय. ओंकार, तू मगाशी जसं म्हणालास, असं होतं ना की प्रत्येकाचे, माझा फ्रेंडशिपचा कोटा खूप बदलत गेलाय. मी शाळेत असताना माझ्या 5वी 6वीच्या बर्थडेला मित्र म्हणून, बरं का, मी बोलवलेले मित्र म्हणून 30-40 जण यायचे प्रत्येक वर्षी 5वीच्या 6वीच्या 7वीच्या बर्थडेला. ते 10वीपर्यंत होतं. 11वीत गेल्यानंतर हॉस्टेल सगळं फ्रेंड सर्कल 100 जण मित्र कॉलेजमध्ये आणि 20 जण बेस्ट फ्रेंड्स वगैरे. आणि आता माझा कपॅसिटी संपलं. मी फक्त 10 जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. मला बाकीचे आता ते अक्वेंटन्स झाले. ते पूर्वी फ्रेंड्स होते, ते माझे असं बेस्टीज सगळ्यांसोबत बर्थडेला रात्री 12 फोन करणं, 12 येणं वगैरे. आता ते सगळं बंद झालंय. सो ते तुला तुमचं झालंय का की बाबा सोशल क्वेश्चन बदलत गेलाय ओव्हर द पिरियड? माझं असं कधीच नव्हतं. मला आता तुम्ही बोलताय तेव्हा लक्षात येतं की मी माणूस घाणी आहे फार. मला असं मराठीत लोनर म्हणतात किंवा इंट्रोवर्ट. पण म्हणजे माझं असं कधी खूप म्हणजे गोईंग आउट विथ फ्रेंड्स किंवा पार्टी किंवा असं ग्रुप घोळका माझा कधीच नव्हता. एक एक मित्र, दोन दोन मित्र, असं एक किंवा दोनचे ग्रुप मध्ये इज वेअर आय शाईन असं माझ्या लक्षात आलंय. त्यामुळे मी सायली ओंकार असतील किंवा ओके तू पण देन आय एम कम्फर्टेबल. पण असा एक 10 जणांचा ग्रुप आहे आणि 10 जणांनी मिळून कल्ला केला तर मला दमायला होतं पहिल्या 5 मिनिटातच. मी मला नाही झेपत. त्यामुळे असं माझं सोशल क्वेश्चन तेवढाच होता, फक्त आता मी फेक करायला लागले पण अजूनही आहे तेवढाच. नाही, मला शार्दूलचं पटलं. माझं मी जगनमित्र वगैरे कॅटेगरीमधली होते शाळेत असताना. मी आणखी पण ॲक्टिव्हिटी करायचे, तिथले मित्र एक्स्ट्रा करिक्युलरमधले, शाळेतले मित्र, मैत्रिणी. मी गर्ल्स स्कूलमध्ये होते, मैत्रिणी. आमच्याकडे मित्र नसायचे. मित्र असला की तू काय या मुलाशी बोलतेस वगैरे असा. आणि मित्र म्हणजे डायरेक्ट बॉयफ्रेंड ना. हा, म्हणजे कन्सिडरच केलं जायचं डायरेक्ट की एका शाळेतल्या मुलीला स्कूल ड्रेसवर असताना कुठेतरी कोणाशी तरी बोलताना बघितलं म्हणजे हिचं काहीतरी आहे. आणि मग ते त्याच्याबद्दल गॉसिप पुढं असतं डायरेक्ट.
हा म्हणजे गॉसिप आणि मग बाईंना सांगणं, मग बाईंकडून घरी फोन की काय तुमच्या मुलीचं चाललंय, हे प्रकार माझ्याबद्दल तक्रारी झाल्या. टीचर्सनी मला बोलवून सांगितलं होतं मुख्याध्यापकांनी आणि उपमुख्याध्यापिकेंनी की तुमचा शार्दूल फार मुलींशी बोलतो, आपल्या शाळेत अलाउड नाही. काय पण तुमची मुलांची शाळा होती का? नाही, मुलं मुली मिक्स होती म्हणून त्याला मुलींसोबत बोलायला तरी मिळायचं. माझी मुलांची, फक्त मुलांची. आपलं दुःखच वेगळं. अकरावीला गेल्यानंतर आम्हाला मुली बघायला मिळाल्या. अकरावीला गेल्यानंतर इट वॉज सो डिफिकल्ट फॉर मी की म्हणजे कुठल्या मुलाशी बोलणं, म्हणजे असं होतं की आधी असं धीर एकवटावं लागायचं आणि मग एका मुलाशी हाय फक मी आज एका मुलाशी बोलले वगैरे, हा जोर होता माझा. मुलींची शाळा मैत्रीण म्हणणं इतकं त्रासदायक होतं, कारण मैत्रीण ही कॉन्सेप्टच खूप लेट आली त्यामुळे ते त्रास. पण येस, गोइंग बॅक टू यू सेड की तू जगत मित्र होतीस, खूप होते. मग माझ्या शाळेत माझी प्रॉपर शाळेत जी फ्रेंड्समध्ये भांडणं होतात ती झाली आणि मग मी अशी दुःखात गेले, मी कविता गेल्या मैत्री. मी हे काय बोलते आता, मी ते फाडून फेकून दिलंय आता. पण ठीक आहे, खूपच अगदीच म्हणजे की काय माझं आयुष्य काही उडलं नाही, आई बाबा आपण शाळा बदलूया वगैरे. हे काय शाळा बदलले की मित्र बदलतात, रडू यायचं. ते तुझं बोलतो ना आपण, तुझं आयुष्यच त्याच्या भोवती असतं ना त्या वयात असताना. आणि मग माझी एक मैत्रीण होती जी माझी रायव्हल होती अगदीच, की आमची भांडण मैत्रीण होती पण रायव्हल होती, म्हणजे मैत्रीण वर्गातली मुलगी होती, फ्रेंड मी ती, हा यू कॅन से दॅट, ती अशी होती. आणि नंतर त्या भांडणानंतर सरप्राइझिंगली मी तिच्या बाजूला, नाही ऍक्च्युली मी मैत्रीण का म्हणाले, आमचं नाव सायली आहे दोघींचं, माझं आडनाव राऊत, तिचं आडनाव रोहेकर. सो आम्ही मागे पुढे असायचो परीक्षेला, सो आम्ही कॉपी करायचो एकत्र. सो पण बाकीच्या वेळी असं रायव्हल जी होती आणि मी सरप्राइझिंगली तिच्याशी बोलायला लागले आणि नाव शी इज माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे रडायला वगैरे आलं सायली नाही, म्हणजे आय एम सो शॉक. मला नेहमी असायचं असं कसं घडलं माझ्या आयुष्यात, एवढा अनएक्सपेक्टेड टर्न आणि ट्विस्ट कसा आला आहे. आणि कॉलेजमध्ये मग जसं तू म्हणालास की असं मित्र घरी, तसं नाट्य विभागात मी होते रुपारेलचा, तर गणपतीला माझ्या घरी अख्खा नाट्य विभाग जेवायला होता आणि माझी आई एवढी वैतागलेली की काय तू रात्रीच्या जेवणाला तू 30 लोक घेऊन आली आपल्या घरी, तिकडे भात संपला आई थांब मी कुकर लावला थांब त्यांना, म्हणजे एवढी लोक होती. मग नंतर ते कमी झालं, मग आता त्या कोट्स वगैरे पण येतात बघ ना की तुम्हाला तुमचे फ्रेंड्स कमी व्हायला लागले की तुम्हाला रिअलाइज होतं की तुम्ही आता मॅच्युअर व्हायला लागले. हे कोट्स आता खूपच आल्या, आपल्याला सेम गोष्टी पाठवते इंस्टाग्राम. हे करतं की तुम्हाला काय आवडतंय, खूप मित्र पाहिजे तर मित्रवाले कोट पाठवा, तुम्हाला काय वाटतं मित्र नसलेलं बरं असतं तर हे घ्या. तुम्ही जे करताय ते जस्टिफायबल आहे, हे इंस्टाग्राम जस्टिफाय करत राहतं कॉन्स्टंट. मला कोट्सच येत नाही. पण मला जेन्युअनली मगाशी आपला जो विषय चाललेला ना त्याच्यावरून मला एक असं विचारायचं. सो माझी कोविड शाळा होती आणि त्याच्यात असं होतं की एक ग्रुप होता जो एक्सक्लुसिव्हली मुली मुलींचा होता, कारण एवढं नव्हतं की अरे मुलांशी बोलणं चुकीचं, पण तरी असं होतं की नाही नाही मुलं हे. आणि त्यात मला टेबल टेनिस खेळायला आवडायचं किंवा मला ते शाळेचा बँड होता त्याच्यात जायला आवडायचं, त्यामुळे असं होतं की ह्या प्रिडॉमिनंटली मुलांना आवडणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या मला आवडायच्या, कारण मला खरंच ढोल वाजवायला आवडतो, त्यामुळे मी त्यात झोनमध्ये जायचं. त्यामुळे माझं असं व्हायचं की अरे मुली मुलींच्या ग्रुपमध्ये फार कटकटी होतात, मी मुलांमध्ये गेले तर मुलं म्हणजे मी मुलांच्या ग्रुपमध्ये काहीच कटकटी नसतात, कारण ते फक्त एन्जॉय करतात. आणि मग जेव्हा ॲक्च्युली मला फिमेल फ्रेंड्स क्लोज आल्या तेव्हा मला रिअलाइज झालं की इट इज नॉट ट्रू. म्हणजे ही खूप एक मिसकन्सेप्शन होती माझी की अरे मुली मैत्रिणी ना म्हणून कटकटी ड्रामा. आणि मग त्यामुळे मी त्या अशी होती की नो आय डोंट हॅव फिमेल फ्रेंड्स, माझी मुलंच मित्र आहेत, मी काय टॉमबॉय आहे वगैरे त्या झोन मध्ये नाही होते. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींचं आहे की त्यांना मुली मैत्रिणीच नसतात किंवा नको असतात का, खूप ड्रामा असतो. आणि म्हणजे आय डोंट अग्री विथ दिस स्टेटमेंट, बट ते असं काहीतरी आहे की मी तुला त्याचं मी परत अनालिसिस केलं त्यामुळे सांगते. प्युअर मुलींचा ग्रुप इज नॉट ड्रामा, मुलांचा आणि मुलींचा मिक्स ग्रुप असेल तर तो ड्रामा होतो, पण त्यात सुद्धा त्या ग्रुपमध्ये मुलींना तो ड्रामा ऍट्रिब्यूट केला जातो. खरं तर तो ग्रुपचा ड्रामा असतो पण मुलींमुळे ड्रामा होतो असं ऍट्रिब्यूट केलं जातो. सो जेव्हा प्युअर मुलींचा ग्रुप होत गेलं असं झालं, मुलींमुळे ड्रामा होतो पण नाही होत, होतो यार तो ग्रुपमुळे ड्रामा होतो आणि तो मुलींना अट्रिब्यूट केला जातो.
असं मला खूप प्रामाणिकपणे मला असं वाटतं की ते इमोशनल नीड्स म्हणजे मग काय होतं सांगतो तुला. मी अशा बऱ्याचशा ग्रुपमध्ये होतं की तिथे मुलं मुली एकत्र असायचे आणि दोन मैत्रिणींची भांडणं झाली ना ते मी सोडवायला गेलो कारण दोघी मैत्रिणी आपल्याच आहेत. दोघींचं ऐकून घेतलं अगं हो माहिती आहे मला जरा ती फार नड चढते चिडचिड करते ती काहीच ऐकत नाही बरोबर आहे. आणि मग तिला जाऊन सांगताना दुसऱ्या मैत्रिणीला अगं हो ती थोडीशी पुशबॅकच आहे पण तू जरा थोडं अग्रेसिव्ह नकोस. हे दोघींना दोघींची बाजू प्रोज अँड कॉन सांगितलं ना आणि त्या दोघी मैत्रिणी एकत्र येतात आणि मी विनंत ठरतो याच्या मध्ये तीन चारदा झाले आणि मग मला असं की शिट कोणाच्या मध्ये नको पडा मध्ये नाही हा ड्रामा नाही सहन होत म्हणून ते असं बऱ्याच जणांच्या बाबतीत झालंय. पण माझं जे ऑल फिमेल वर्क प्लेस माझ्या ऑल फिमेल वर्क प्लेसेस किंवा ऑल फिमेल फ्रेंडशिप्स होत्या. माझे आत्ता दोन ऑफिसेस मी होते ते दोन ऑफिसेस आत्ता पण करंट करतोय करंट ऑफिसमध्ये मी जिथे आहे वी आर ऑल फिमेल्स. आणि ऑफिस फ्रेंडशिप्सचा मग अशी विषय निघाला आम्ही रोज माझ्या घरच्यांपेक्षा जास्ती वेळ मी ऑफिसमध्ये घालवते. रोज मी किमान 12 ते 13 तास ऑफिसमध्ये असते त्यामुळे इट कांट बी लिमिटेड टू की अरे नाही तुम्ही माझे वर्क फ्रेंड्स आहात आणि काम संपलं की तुमचं संपणार आहे कारण तुम्ही 13-14 तास त्या व्यक्तींसोबत घालवत असता. दे सी ऑल युअर मूड्स. तुम्ही दोन किंवा रादर तुम्ही ब्रेकफास्ट सोडल्यास बाकी सगळ्या मील्स त्यांच्यासोबत खाता कारण घरी जायला 11 वाजतात. त्यामुळे आय थिंक फिमेल फ्रेंडशिप्स आणि वर्क फ्रेंडशिप्स याच्याबद्दलच्या माझ्या सगळ्याच संकल्पना आता हळूहळू फोल्ड धरत चालल्या. वर्क फ्रेंडशिप्स खूपच मला वाटतं इम्पॉर्टंट आहे कारण एकतर ना ते गरजेतनं तयार होते. आपण गरज असते आपल्याला आपल्याला माहिती असतं की ह्या लोक काय ह्यांच्यापासून लांब पळता येणार नाही आणि देन वी स्टार्ट मेकिंग फ्रेंड्स. म्हणजे मी मगाशी म्हणून जे म्हणत होतो ना की आता ऑर्गॅनिकली या वयात आपण खूप फ्रेंडशिप्स करत नाही ही खरं तर ऑर्गॅनिक झालेली फ्रेंडशिप नाही ती गरजेतनं तयार झाली आहे आणि वी जस्ट ट्राय टू कीप अप विथ देम की आपल्याला गरज आहे आपल्याला माहिती आहेत की ही लोक आणि मग आपल्याला ऑफकोर्स त्या वेळात ज्या काही इमोशनल नीड्स असतात त्यासाठी त्या सफाईस करण्यासाठी आपण त्यांच्याकडे अवलंबून राहतो. आणि ते थोडंफार ट्रॉमा बॉन्डिंग पण होतं ऍक्च्युअली की म्हणजे तुझं दुःख माझं दुःख सेम आहे आणि तुम्ही चांगल्या गोष्टींनी किंवा आनंदात जितके जोडले नाही जात तितके तुम्ही दुःखात जोडले जाता आणि काम इज करेक्ट आहे. पण हे होतं म्हणजे बघ ना कामातल्या फ्रेंडशिप्सबद्दल बोलते तर मे बी मी अशाच वर्क प्लेसेसला होतो की जिथे जनरली फार फार तर 10 ते 12 तासच काम करायचं आणि त्याच्यावर वर्कहॉलिक वर्क प्लेसेसमध्ये नव्हतं तर माझ्या आणि माझं असं की कामापुरतं ठीक आहे म्हणजे मित्रच आहेत ते माझे पण असे असे घष्टन नाहीत झाले. पण नाटकाच्या ह्याच्यात तुम्ही 14-14, 16-16 तास प्रॅक्टिस करता तुम्ही एकत्र राहता तुमचे दुःख सगळे डबे शेअर करता तिथे तुमच्या मैत्री होतात ऑटोमॅटिक. मे बी तू म्हणते ते मला तर रिलेट होतं की 14 तास जर तुम्ही एकत्रच असाल ऑप्शनच नाही आहे काही कारण टॉक्सिक नाही राहू शकत तुम्ही. आणि माझं तर व्हायचं असं की मी काम करताना ना म्हणजे 14 तास त्यांच्यासोबत घालवले त्याच्यानंतर मला माझा जो लिजर टाईम मिळायचा ना मला असं व्हायचं की आता माझ्याकडे एनर्जी नाहीये की नवीन ग्रुपमध्ये जा नवीन लोकांसोबत परत स्टार्टपासून सुरू करा आणि त्यांच्यासोबत नवीन बॉन्डिंग सुरू करा. त्याच्यामुळे माझं व्हायचं असं की मग आय युज टू हँग आउट विथ देम ऑल्सो. म्हणजे 14 तास मी कामही त्यांच्यासोबत करणार आणि ज्यावेळेस मला वेळ मिळतोय की मला आता हँग आउट करायला आहे वेळ तर मी आय वुड प्रेफर की त्यांच्याच सोबत म्हणजे मला अख्खा दिवस तेच व्यापून टाकायचे. त्याच्यामुळे माय वर्क लाईफ बिकेम माय एंटायर लाईफ आफ्टर अ पॉइंट बिकॉज आय मेड वर्क फ्रेंड्स. आणि त्यात हे पण असतं ना की आफ्टर अ पॉइंट तुम्हाला क्रिप करायला विषय जे आहेत किंवा तुम्ही बोलताय. सो आता माझी एक मैत्रीण आहे ती सीए आहे आणि दुसरी मैत्रीण आहे ती कास्टिंग डायरेक्टर आहे. मी पोल ऑपोजिट तर जेव्हा ती मी कास्टिंग डायरेक्टर मैत्रिणीशी बोलते तेव्हा तिला नाही कळत की म्हणजे का एवढं काम करायचंय कारण ती शी इज हर ओन बॉस त्यामुळे तिचे असे नाही आहे टायमिंग. सो तुला निघायचंय पण तरी तुला निघता येत नाहीये ही कॉन्सेप्ट नाही तिला समजत आणि मग त्याच्यात वैताग येतो की अगं तू समज ना मी दमली आहे मला नाही बोलायचंय किंवा नाही फोन करता आला मी बिझी होते. आणि त्याचं असं झालं की नाही तू अख्ख्या दिवसात मला एक फोन नाही करू शकत. मग ॲट दॅट टाइम असं होतं की अरे ऑफिसमधल्यांना समजतंय की कारण ते सुद्धा बाकी कोणाला फोन नाही करू शकत. सो ते जास्ती रिलेटेबल होऊन जातं. पण मित्रांसोबतचं नातं आणि मैत्रिणींसोबतचं नातं काही फरक असतो का ऑफिसमधलं? म्हणजे मला असं वाटतं मला ती जनरलच वाटतं म्हणजे ऑफिस नाही मुलामुलांची फ्रेंडशिप आणि मुली मुलींची फ्रेंडशिप ही वेगळीच आहे. मग ती कुठेही कुठल्याही सेटिंग मध्ये असतो म्हणजे शाळेतल्या मुलांची मैत्री आणि ऑफिसमधल्या मुलांची मैत्री वेगळीच. पोरांचा ग्रुप आला की आपल्याला माहिती आपण काय टॉपिक डिस्कस करणार आहे आपण काय पद्धतीचं म्हणजे एक कोणीतरी बकरा असणार आहे ज्याला आपण बुली करणार आहे
आणि मग काय मुलींबद्दल बोलणार आहोत आणि मग हे ते मग असं ठरलेल्या गोष्टी असतात आणि मुलींच्या ग्रुप्समध्ये ठरलेले विषय असतात. काय मला जाणून घ्यायचं की तुम्हाला काय वाटतं काय विषय असतो. हा मग मलाही हा प्रश्न आहे की म्हणजे आम्हाला काय वाटतं परसेप्शन, म्हणजे आय थिंक मी आणि सायली पण शेअर करू की आम्हाला काय परसेप्शन वाटतं की मुलं काय बोलत असतील. ऍक्च्युली मी असं विचारलेलं माझ्या काही मित्रांना की तुम्ही बोलतच नाही का, म्हणजे म्हणजे उद्या माझ्या आयुष्यात काही झालं तर मी डेफिनेटली माझ्या कोणत्या तरी मैत्रिणीला सांगेन. जसं तू म्हणालास प्रत्येक आपलं ठरलेलं असतं की ठरलेलं असं नसतं पण साधारण कम्फर्ट झोन असतो की हे असेल तर मी ह्या व्यक्तीशी हे शेअर करते. तर मी राहूच नाही शकत ते न बोलता. मी ते फक्त माझा विचार करून माझे निर्णय घेऊन माझं आयुष्य जग असं मी नाही करू शकत. आणि वेअर ॲज माझे मित्र असे आहेत की झालंय ब्रेकअप, हां झालं निघून गेलं म्हणजे ते, पण तुला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये का कोणाशी. तुम्ही मित्रांशी बोलत नाही. नाही आम्ही नाही बोलत. मी हे चार माझ्या अगदी जवळच्या मित्रांना समोर बसून विचारलं तुझं हे झालं तू ह्याच्याशी बोलला नाहीस का, ह्याच्यावर काय बोलायचं. म्हणजे वाय तुम्ही का गोष्टी डिस्कस करत नाहीत. वेर ॲज तोच माझा मित्र माझ्याशी त्या विषयावर बोलतो आणि खूप ओपन अप होऊन बोलतो आणि त्याच्यात असं काहीच नसतं की मी आता तुला या विषयावर पर्टिक्युलर कोणत्याही एका विषयावर मी तुझ्याशी कसं बोलू किंवा ह्याच्यात कुठलेच बॅरियर्स किंवा असं काही नसतं. पण तो त्याच्या मित्राशी नाही बोलणार त्या विषयावर. सो मला हे गणितच कळलं नाही. तू बोलू शकशील का, तू एखाद्या इमोशनल विषयाबद्दल तू तुझ्या मित्राशी कॉन्फिडेंटली कम्फर्टेबली बोलू शकते. बोलले आहे बोलते पण मी हा मुद्दा जो आपण म्हणालो की मुलं काय बोलत असतील आणि मी ॲक्च्युली माझे असे मित्र आहेत आमच्या ग्रुपमध्ये की पाच मुलं आहेत चार मुलं आहेत, तर मी हा विचारला प्रश्न की बाबांना काय का नाही बोलत. हां का नाही बोलत तर का नाही आणि त्याला काही कारण नाही आहे. मला वाटतं तर तुम्ही दोघं आहात तर तुम्ही सांगावं याबाबत. मला हे खूप इम्पॉर्टंट वाटतं की काय म्हणूयात एखादा गोष्टी शेअर करण्याचा कम्फर्ट मुलीं म्हणजे फिमेल फ्रेंडशिप मधनं जो येतो ना तितका आपण ओपन नसतो मुलांसोबतच्या मैत्रीमध्ये. म्हणजे मुलींसोबतच्या फ्रेंडशिप म्हणजे तुमच्यासोबत मी जी गोष्ट शेअर करीन मी नाही कदाचित शार्दूल सोबत ती शेअर करू शकणार तितक्या कम्फर्टेबली. म्हणजे मला एकतर ते कायम ना एक काय म्हणू असं शेअर करणं थ्रेट वाटतो असू शकेल. म्हणजे शेअर करणं एखादी गोष्ट नाही थ्रेट असू शकतो आणि मुलींकडनं तो थ्रेट कमी वाटतो. म्हणजे त्या कमी हार्मफुल वाटतात एखादी गोष्ट शेअर करणं किंवा डिसमिसिव्ह कमी वाटतात. डिसमिसिव्ह कमी वाटतात थ्रेट पेक्षा डिसमिसिव्ह समजून घेतील. पोरं कायमच डिसमिसिव्ह असतील असं माझं म्हणणं नाहीये. पण एकही अनुभव आला तर कदाचित ते परसेप्शन बसू शकत. हा किंवा स्वतः तू स्वतः. पण असं नाही होत की पोरांसोबत अगदीच शेअर नाही केला जात. म्हणजे काही म्हणजे अशी लोक असतात ज्यांच्यासोबत आपण काही शेअर करतो आणि असतात म्हणजे पोरं पण शेअर करतात पण ते हार्डली आपले. म्हणजे मी जेवढ्या माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करतो जर त्या 10 मैत्रिणी असतील तर माझे 2 असे मित्र आहेत की ज्यांच्यासोबत मी असं काही शेअर करेन. तर आहेत ते तो डिफरन्स डेफिनेटली आहे. मेल फ्रेंडशिप्स बद्दल खूपच आता रिसेंटली खूप बोललं पण जात आहे. ऍक्च्युली आय गेस झाकीर खानची ती एक रील पण आता खूप फेमस झाली होती की मेल फ्रेंडशिप मुलांच्या मैत्रीबद्दल ना. तर माझ्या गावातले जे मित्र आहेत माझ्या शाळेतले सगळे जे मित्र आहेत आम्ही असत की आम्ही वर्षातून 3-4 भेटतो अत्यंत कत्ते रँडम बोलतो बड्डेला फोन करतो वगैरे. पण असं आहे ना फोन केला मित्राला अरे असं असं सीन झालं आहे पैसे आहेत किती पाहिजेत ओके 50,000 पाठवतो विदाउट इवन अ डाऊट. काही झालं आहे असा असा प्रॉब्लेम झाला आहे करून टाकू कधी येतोस बाबा चल मी न्यायला येतो तुला. मी त्याला भेटलेलं नाही 6 महिने आणि त्याला मी बोलवलं कुठे नाही ते जीव पण द्यायला तयार होतील. आणि माझ्या गावात असं खूप ठिकाणी झालं मित्राचा काही नाही टाइमपासमध्ये कोणीतरी गेलं आणि खून केलं मित्र सोबत होता आणि तो गेला त्याच्यासोबत. आता मित्राला नाही कसं म्हणायचं आणि म्हणजे झाकीर खानच्या ह्याच्यात तो म्हणला आहे पण की काही करायला तयार होतं. मित्र असं पळवून आणलं आहे लग्न केलं आहे ह्या लेवलला केलेलं आहेत काही विश्वास असतो आंधळा विश्वास आहे. पण माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम चालू आहेत हे मी नाही सांगत. आत्ता मला खूप परवाच मी ओंकारसोबत बोललो की मला खूप चिडचिड होते की माझा एक बेस्ट फ्रेंड आहे तो सांगतच नाही त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे. मला राग येतो अरे मला दिसतंय तू कोल्ड वागतोस माझ्याशी काय हा कोल्डनेस काय सांग मला. नाही काही सांग व्यवस्थित चाललं सगळं. मला असं की तुला कळतं की काहीतरी आहे आणि तुला ते स्पेसिफिकली बोट ठेवून विचारूही नाही शकत अरे. किंवा बऱ्याचदा असं होतं मित्रांमध्ये आता एखाद्या मित्राचं समजा काही करिअर वाईज नीट चाललेलं नाही तो इकडे तिकडे उड्या मारतोय तर
त्याला आम्ही चेष्टेष्टेच सांगतो अरे हे कर नीट, अरे असं नको करू सोडू नको, पण बसून त्याला सांगणं हे होतच नाही. आणि मी बघितलं माझ्या मैत्रिणींमध्ये ते तू नीट नाही करत, तुझ्यासाठी जॉब आपण मी तुझी तयारी करून घेते, मी तुझ्या इंटरव्ह्यूची तयारी करून, असं मित्रांमध्ये नाही होत सहजासहज. ते मदत करतील, तुला फोन लावून देतो, तू कपडे घेऊन जा माझे, शूज घेऊन जा, सगळं कर, पण नाही काय तुझा प्रॉब्लेम काय सॉल्व करूया आपण. ये काउन्सिलिंग नाहीत करत मित्र एकमेकाला, मैत्रिणी करतात. माझ्या मैत्रिणी मला करतात, मी माझ्या मैत्रिणींसोबत डिस्कस करतो. पण तू म्हणलास तर एक्झॅक्ट असं होतं की नाहीच मित्रांमध्ये एक इमोशनल शेअरिंगचा प्रॉब्लेमच आहे. आणि आपल्याला शिकवलंच नाही गेलं रे मुलांना, म्हणजे आता हा खूपच बाल ह्याच्यातलं आहे की शिकवलं सांगायचं नाही. मला तो ना, मी आता गेल्या आठवड्यात वगैरे ना एक नूरचं हे होतं, काय म्हणूयात, सेशन होतं. नूर एक सायकोलॉजिकल ग्रुप आहे आणि ते वेगवेगळ्या कॉन्व्हर्सेशन करतात वेगवेगळ्या टॉपिक्स वरती. तर मेल इगो आणि पॉवर स्ट्रक्चर आणि डू मेन हॅव स्पेसेस फॉर टू ओपनिंग अप वगैरे असं कॉन्व्हर्सेशन होतं. त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये खूप भारी पॉइंट निघाला की हे खूप जास्त पॉवर स्ट्रक्चरमुळे मॅटर करतं, की पोरांना म्हणजे पुरुषांना कंट्रोल हवा असतो गोष्टींचा आणि त्यांना कायम ते इनएक्सेसिबल हवे असतात. त्याच्यामुळे ते वल्नरेबल दुसऱ्या पुरुषासमोर होणं काय म्हणून थ्रेट मानला जाऊ शकतो. मी मगाशी म्हणून जे म्हटलं ना की थ्रेट वाटतो एखाद्या पुरुषाने पुरुषासोबत एखादी गोष्ट शेअर करणं, इट कम्स फ्रॉम दॅट पॉवर डायनॅमिक्स. की अच्छा मी मुलीसोबत एखादी गोष्ट शेअर करतोय, मला कदाचित ती फार हार्मलेस आहे, ती मला ती थ्रेट म्हणून नाही येणार, पण पोरासोबत मी माझी वल्नरेबिलिटी ओपन केली तर कदाचित म्हणजे इगोला पण माझ्या ठेस पोचते. गार्ड्स डाऊन नाही करत आपण पोरांसमोर, तर ते तो खूप पॉवर स्ट्रक्चर मधला आणि पेट्रियार्कीतलाच इश्यू आहे मला असं. पण माझं म्हणजे साहिलीला म्हणून मग अशी मी प्रश्न विचारला की तुझं असं होतं का की तू पण ओपन अप नाही करत. तर माझं सुरुवातीला असं खूप होतं, जेव्हा जेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये जेव्हा असं मी म्हटलं ना मिक्स्ड ग्रुप, तेव्हा आय वॉज दॅट इट गर्ल किंवा कूल गर्ल, की मला नाही फरक पडत, मी वेगळी आहे, मला नाही, मी आय नॉट लाईक अदर गर्ल्सवाल्या झोनमध्ये होते की मला हां म्हणजे झालं काय झालं, हां मला नाही रडायला येत, मला नाही वाईट, मला असं कुठच्या मी मित्र होते ना जास्त तेव्हा मी मला नाही ऑटोमॅटिक आलं ते. आणि मग जेव्हा जेव्हा मी तेच हे इंटरोस्पेक्ट केलं की नाही का मुली मैत्रिणी का वाईट वाटतात आणि खरंच चांगल्या मैत्रिणी आहेत, आणि तेव्हा मी असं झालं ना की आणि मग ते असं झालं की ओ शिट ओपन अप होणं, आणि आहे मी व्हल्नरेबल, मला फरक पडतो, कोणीतरी मला मूर्ख म्हणाल्यावर मला रडायला येतं. हा जेव्हा कम्फर्ट मला मैत्रीमध्ये मिळाला आणि मग तेव्हा मला लक्षात आलं की अरे मुलांसोबत पण असं बोललेलं चालणार आहे. मग माझे जे मुलं मित्र होती त्यांच्यासोबत मी जेव्हा असं बोललं की तेव्हा तेही ओपन अप झाले, म्हणजे तेही या झोनमध्ये होते की अरे हिला फरक पडत नाही आहे, ही कूल आहे, मग आपण कसं. त्यामुळे तो टू वे स्ट्रीट असतो आणि मग तुम्हालाच असं ते एक स्टेप घेऊन की अरे आपण खरंच कूल आहोत का आपण नॉर्मल आहोत. नाही पण आम्हाला कूल पण नसतं वाटत, आम्हाला इन जनरलच तो जे बघाशी बोललो की गार्ड्स डाऊन करायला भीतीच वाटते, भीती वाटते. म्हणजे थ्रेटपेक्षा असं होतं की मी सांगितलं आणि त्यांनी माझी चेष्टा केली तर, आणि म्हणजे आता शब्द वापरायचा का नाही माहीत नाही, पण त्यांनी मारली तर माझी काय. मारणं इज कम्फर्ट मैत्रीमध्ये आणि ग्रुपमध्ये मी एखादं सांगणं, ग्रुपमध्ये एखाद्याने सांगणं मुळात आपल्याला शिकवलंच नाही ना की एखादा मुलगा मित्र येऊन जर रडला ढसाढसा ग्रुपमध्ये काय, ते पाच जण अनकम्फर्टेबल होतील, मॅक्स काय करायचं ह्याला. तुम्हाला सवय आहे, तुम्हाला माहिती असतं की एक मैत्रीण येते रडते आणि तुम्ही त्याच्यानंतर मोकळा होता, पाचही जणी तुम्ही एक रडायला लागला चारही रडाल, सगळे शांत होतील. जनरल बघितलं जातं, त्यात फरक पण असतो, म्हणजे जितकी तुमची मैत्री घट्ट होत जाते तितकं तुम्हाला कळतं की हिला फक्त रडायचंय का, त्या रडण्यात ना तिला काही सोल्युशन हवंय. मला नाही कळत, मग तिला फक्त रडायचं असेल तर रडू द्यायचं, त्याच्यातनं काही सोल्युशन हवं असेल तर सगळ्यांनी रडायचं, शांत होऊन सोल्युशन काढायचं, किंवा ती उगाच रडत असेल तर तिला सांगायचं की गप्प बस. हे सगळं तुम्ही जितकी तुमची पण मग पोरांच्या बाबतीत ते खूप सोपं पडतं, कारण एकतर पोरं रडतच नाहीत आणि मग ज्यावेळेस रडले ऍक्च्युअल ज्यावेळेस पोरं रडतो त्यावेळेस माहिती असतं की बाबा हा गेलेला आहे, आता पूर्ण अटेन्शन तिकडे जायचं आणि आपण सोल्युशन करायचं. पण शंभर मधल्या का हजारातल्या एका सिनेरियोत मुलगा ओपनली येऊन रडतो. आता लोक म्हणतात आता काही नाही, मुलं पुरुष रडू शकतात वगैरे, हो रडू शकतात आणि रडणं
पण ह्यात खूप फरक आहे. इवन जसं तू म्हणालास की मुलांसमोर ओपन अप होणं किंवा वल्नरेबल आहोत हे दाखवणं, पण तुम्हाला असं वाटतं का की तू जसं म्हणालास की तू आम्ही आमच्या मैत्रिणींशी बोललो आहे बऱ्याचदा अशा विषयात, कुठल्याही विषयावर ओपन अप झालो आहे, तर मला असा एक्सपिरियन्स आला की इथपर्यंत पोहोचायला पण काही वेळ लागतो की मैत्रिणीशी पण कम्फर्ट घ्यायला, कुठल्याही मुलीशी म्हणजे की किंवा इन जनरल कोणत्याही व्यक्तीशी आपण आपल्या गोष्टी बोलू शकतो. पण मग काय वाटतं तुला की काय सोपं गेलं की असं झालं की अरे हां झालं कळलंच नाही झालं? हां म्हणजे तू बोलून गेलास. नाही नाही, तू बोलून गेलास कधीतरी आणि तुझं असं झालं की ओके इट वॉज नॉट दॅट बॅड. मला ते वाटतं खूप त्या त्या वेळेच्या सिच्युएशन वरती असतं. म्हणजे मला ना आता एखादी गोष्ट बोलायची आहे पण मला माहित नाही कोणासोबत बोलायची आहे, आणि मग असं कोणीतरी रँडम व्यक्ती असते की जितला ही गोष्ट सांगितली तर मॅटर नाही करणार आहे, तर मग मला असं वाटतं की आता सांगून टाकलं तर काय फरक नाही पडणार. मला मोकळं वाटतं ही गोष्ट सांगून, हा ना, म्हणजे आता काय फरक पडणार आहे त्याला सांगितलं तर, तो त्याचं आपलं आयुष्य काय इंटरसेक्ट कुठे होणार नाही तर त्याला सांगून टाकलं. त्यामुळे असं उगाच रँडम लोकांमध्ये आपण कम्फर्ट शोधतो सांगून टाकतो, तर ते होतं काही लोकांचं. सॉरी पण मला त्या दिवशी मी रिक्षाने घरी येत होते पार्ल्यातच, आणि रिक्षावाला आम्हाला सांगत होता की मी MSc केलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आणि मी आज रिक्षा चालवतोय, आणि माझी बायको मला म्हणते इतना पडाई की आप रिक्षाही चला रे, आणि तो पूर्ण वेळ त्याच्या आयुष्याची व्यथा मला सांगत होता. आणि मला कळलं ह्याला मित्र नाही आहेत, या माणसाला मित्र नाही आहेत, आणि तो जो माणूस मागे बसतो त्याच्याकडे बघतही नाही, फक्त आप क्या करते हो आज साल से रिक्षा चला रहा हूँ, मैंने कितना पढ़ाई की है पता है, MSc किया है ऑर्गॅनिक केमिस्ट्री पता है, हे सगळं त्याचं चाललं. बिचारा यार. सो आणि खूप वयस्कर होते ते काका, म्हणजे अगदीच असं पांढरे केस पूर्ण. ऍक्च्युअली खूप महत्वाचा मुद्दा छेडलास तू. आत्ता बघ ना, आता आपले आई वडील जनरली रिटायरमेंटच्या जवळपास आलेत. माझे वडील आता नेक्स्ट मंथ रिटायर झाले, आणि आपल्या आई वडिलांना फ्रेंड्स हे त्यांचे ऑफिस कलिग्ज आहेत, पण त्यांना शेअरिंगची सवय नाही आणि हा त्रास देतो आत्ता त्यांना. पूर्वी कसं त्यांचे आई वडील होते, त्यांचे भाऊ बहीण असायचे, आणि जे खूप जॉईंट फॅमिली आहेत त्यांना ते सोपं पडतं किंवा ते एक रुटीन पण होतं ना, ते आता ते अवघड होतं त्यांना फोन करून करून सांगावं लागतं. आणि एस्पेशली शहरांमध्ये जर आता माझे आई वडील गावाकडे राहतात, समजा ते पुण्यात आले ना, तर त्यांना तिसऱ्या दिवशी बोर व्हायला लागतं, तर इथं मित्रच नाहीत कोणासोबत शेअर करायचं. आणि आत्ता वयाच्या 60व्या 70व्या वर्षी नवीन फ्रेंडशिप बनवणं खूप अवघड आहे, पण ते बनवतात ती गोष्ट वेगळीच आहे, म्हणजे कौतुकच आहे ते, पण किती अवघड असेल ना शेअरिंगच नाही करता आलं तर. पण मला वाटतं आपण शोधतो ना त्या त्या पॉईंटला, मला असं वाटतं प्रत्येक जण आपण शोधतो, आपले मित्र असतात कोणीतरी. म्हणजे मला हा सिनेरिओच इमॅजिन नाही होत ज्यावेळेस कुणाला कुठलेच मित्रच नाहीत, आपल्याकडे चॅनल्सच नाहीयेत. पण ऑनेस्टली माझ्या आई बाबांना आय डोंट थिंक सो असे मित्र आहेत, म्हणजे कुठचा मित्राला फोन केला असं नाही की सोसायटीचं फंक्शन असेल तर सोसायटीमध्ये चिल करण्यासारखा एक ग्रुप आहे, कॉर्पोरेट फंक्शनमध्ये पण असं की अरे मी माझ्या मित्राला किंवा कुठे ट्रिपला जायचं तर एखाद्या व्यक्तीला कॉल करावा. मग परवा असं एक्झाम्पल झालं की एक गृहस्थ आहेत जे केदारच्या आईचे कलीग आहेत, आणि ते आणि माझे बाबा इंजिनिअरिंगला एकत्र शिकायला होते, आणि मग ते भेटले तेव्हा ते असं झालं की अरे आपण द बेस्ट बडीज आहोत. मग इमॅजिन ओमकार आणि मी मीटिंग आफ्टर 40 इयर्स, आणि ते एवढे की अरे आपण एकत्र राहायचो, अरे तुला तो आठवतो, अरे हे झालं, अरे ते झालं, आणि ते इतके क्लोज बोलले. आणि मला नव्हतं माहिती की बाबांना मित्र पण असू शकतात, आणि ते एवढं क्लोज बोलले. आणि मग नंतर म्हटलं की म्हटलं आता मग भेटा तुम्ही, त्याने नाही कशाला कशाला भेटायचं, काही काम असेल तेव्हा म्हणजे असं चिल करायला का, म्हणजे नको ठीक आहे कधी कामाला आले तर भेटू किंवा असं कधी. अंकर तू आता जे म्हणालास ना, ऍक्च्युली फ्रेंडशिप आपण खूप अंडर व्हॅल्यूड आहे. आपण असं होतं की फ्रेंडशिप अशी होते नाही, नसली तर खूप मोठं व्हॅक्युम. जे तू म्हणालीस मगाशी तर रिक्षावाल्याचं सांगितलं, मला असं स्ट्राईक झालं की मित्रच नाही आहेत, मी मला रडू येईल यार मित्र नसतील तर. मला म्हणजे हिच्या बाबांचा इन्सिडेंटावरून की सेम असं नाही होत की खूप मित्र आहेत, पण बोलतो ना आपण की अरे हा एवढे सगळे माझे मित्र आहेत, बट मी कधी त्यांना असं बघितलं नाही आहे की काही गोष्टी एका माणसाशी डिस्कस करताना की अरे कुठे गेलं की अरे हाय 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 तुला हात दाखवणारी 100 लोक आहेत तू कुठेही गेलास तरी. पण त्यांच्या कॉलेजमधले काही मित्र आहेत जे अजूनही आमच्या घरी येतात, आणि मला असं होतं की
अरे यार असे असं पाहिजे रे काहीतरी की आज ते साठीला येतील आणि त्यांच्या कॉलेजमधले मित्र दरवर्षी गणपतीत फक्त वर्षातून एकदा आमच्या घरी भेटतात ऑफिसमधून निघून. आता सगळे अर्धे रिटायर झाले आहेत, कोणाचं काय किंवा कोणाच्या मुलांची मुलींची लग्न असतील तर तेव्हा ठीक आहे. म्हणजे आय गेट इट की ते रेग्युलर मीटअप्स नाही आहेत किंवा रेग्युलर शेअरिंग नाही आहे, पण महत्त्वाचं आहे की तू ते इतके वर्ष ठेवलंयस. आपण आपलं असं बऱ्याचदा होतं की हा मी दोन वर्ष आपण एखाद्याच्या घरी जातो नंतर आता नाही एवढ्या कॉन्टॅक्टशी कशाला राहत आहे यावर्षी, नाही फोन केला ना आपण काय आता. बट मग मला असं कौतुक वाटतं की अरे तुमचं नाही भले वर्षभर होत आहे कॉन्टॅक्ट, पण तुम्ही एक दिवशी येता सगळेजण येता आणि इट्स ती आता म्हणाल किती फ्रेंडशिप किती गरजेची आणि किती लॉन्जिट्युडनल आहे, टाइमलेस आहे बेसिकली. तुला आत्ता बरं नसेल वाटत, तुला मेंटली कळत नाही, मी लॉस्ट आहे, मला कळत नाही काय बोलायचं काय करू आयुष्यात, मी खूप घाबरलो आहे, मला सुधरत नाही, मला अशा माणसासोबत बोलायचं जो मला ओळखतो तो मला सांगू शकतो ओंकार शांत हो, हे तुला जमतं हे जमत नाही हे तू करावंच असं मला वाटतं, मी तुला ओळखतो. असं माझ्या वडिलांचं कोणीच नाही आहे. त्यांची फार तर बायको आहे किंवा त्यांची आई होती. नाही मला असं वाटतं की त्यांची बायको म्हणजे नातेवाईकांमध्येच होतात. आता मी माझ्या वडिलांचं उदाहरण जर बघितलं ना, मला नाही आठवत माझ्या वडिलांचे कुणी मित्र होते, पण माझ्या वडिलांचा भाऊ हा त्यांचा मित्र होता. म्हणजे ते जेवढं त्यांच्या भावासोबत बॉन्डिंग होतं तेवढं, म्हणजे जेवढं भावासोबत बायकोसोबत शेअर करायचे, म्हणजे ती फ्रेंडशिप ते त्या नात्यांमध्ये शोधायचे रे. म्हणजे ते ओंकार जॉईंट फॅमिली शक्य आहे, माझी न्यूक्लिअर फॅमिली नाही, जॉईंट फॅमिली नाही, माझे काका मुंबईला राहायचे, माझे वडील पुण्यात राहायचे, क्लोज नी फॅमिली. पण आय अग्री, माझ्या बाबांची मैत्रीण माझी आई आहे आणि माझ्या आईचा मित्र माझे बाबा आहे, तेवढंच आहे माझ्या. म्हणजे त्यांना गिव्हन अ डे त्यांना मला अजून जाणवतं आई ओके आई आता मी घरी राहत नाही, मी आता वेगळीकडे राहते, आई पुण्याला गेलेली, माझ्या बाबांनी आयुष्यात पहिल्यांदा मला काही कारण नसताना फोन केला कारण त्यांना कंटाळा आलेला. आणि हे की काही म्हणजे ते संध्याकाळी कधी फ्री असतील तर चालायला जातात, अजूनही लग्नानंतर इतक्या वर्षांनी ते दोघं चालायला जातात संध्याकाळी, त्यामुळे मग त्या आसपास त्यांचा मला फोन आला की हा काय करतेयस, हा मग ते तुझं ते झालं का, मग क्लायंट काय म्हणतायत, क्लायंट काय म्हणतायत, इतका रँडम प्रश्न तुम्ही का विचारला. मग लक्षात आलं की ओ आई नाहीये घरी. पण ही मैत्री आहे, म्हणजे ही मैत्री आहे. मी तेच म्हटलं ना की आपल्याला ती स्पेस आहे ना ती कायम लागते रे, म्हणजे लागते, पण ती लोक मला इमॅजिनच होत नाही ती की स्पेसच नाही नसते तिथं, खूप भीतीदायक आहे. म्हणजे ती आता जो रिक्षावर सांगितलं, आय कॅन सी सो मेनी पीपल इन माय लाईफ हु डोंट हॅव फ्रेंड्स, आणि मी त्यांचं स्ट्रगल बघितलं. मला आठवतंय माझा एक मित्र ढसाढसा, एक पुरुष मित्र माझ्यासमोर कॉलेजमध्ये असताना ढसाढसा रडला की मित्रच नाही आहेत म्हणला मला, आणि मला ते अजूनही व्हिज्युअल डोळ्यासमोर मला लक्षात आलं की शिट, मित्र नसणं हे किती दुःखाच, म्हणजे अवघड आहे यार, स्पेसच नाही आहे तुझ्याकडे. सॉरी मी हे मला माहीत नाही हे मुद्द्याला धरू नये का, पण असे काही मित्र असतात आपले की जे आल्या नंतर आपलं असं की चल 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 तो बघतो आला असतात, आणि आय डोंट नो की त्यांना हे कळतं का की अरे मला बघून पळत आहेत किंवा वॉट एव्हर, पण काय म्हणजे त्यांचं काय असेल, म्हणजे ते सगळ्यांना अनवॉन्टेड असतात, बऱ्याच लोकांना ते अनवॉन्टेड असतात की आपण आल्यानंतर दिसल्यानंतर इग्नोर करतो, कॉल आल्यानंतर अरे सॉरी मी बिझी होतो रिप्लाय नाही केला कॉल बॅक नाही केला, अशा लोकांचं काय होत असेल, शिट मला आता एकदम हिट झालं आणि म्हणून त्यांचे ग्रुप आहेत, म्हणजे माझ्या ओळखीत असे खूप माझे मित्र आहेत, मी आता मित्रच म्हणते त्यांना, पण की त्या ग्रुपमध्ये पण त्यांना लोक इग्नोरच करतात, बट त्यांच्यात तेवढं काय म्हणतो की तरीही पेशन्स आहेत किंवा काय म्हणतो करेज आहे की तिथे जाऊन तरीही ते असतात. म्हणजे उद्या तुला जर कळलं की तू अनवॉन्टेड असतो तू जाशील का बरं तिकडे, नाही जाणार. अरे तो बिलॉंगिंगनेस पाहिजे असतो ना आपल्याला की आपण आहोत या ग्रुपचा पार्ट, पण सगळीकडनंच अनवॉन्टेड असेल तर काय करा ना, त्रास होतो. पण मग कुठेतरी आपण कशाचा तरी पार्ट आहोत असं वाटत असेल ना त्या लोकांना, मग ते कुठेतरी चिकटून राहत असतील. मी असं केलंय, मी खूप लोकांच्यावर असं केलंय की अरे आला रे वगैरे खूप मला कळलं मी आणि सायली कॉलेजमध्ये काय मैत्री. मी त्या दोन्ही साईडला होतं रे, मी एकेकाळी तो कुलडूड होतो कॉलेजमध्ये ग्रुपमध्ये की प्रत्येकाची येईल त्याची चेष्टा करायची उडवायचं आणि कोणी आलं की अरे यार तो बोर आला त्याला अवॉइड करा, आणि एकेकाळी काही ग्रुप्समध्ये मी तो बोरिंग माणूस पण होतो की मला अवॉइड करायचं आहे. सायलीचं आणि माझं असं वेगळंच बॉन्डिंग होतं आत्ता.
ते किती अवघड असं. आणि आता त्या पोझिशनमध्ये गेल्यावरती कळतं की अरे शिट आपलं आपण खूप वाईट वागवतात लोक. आणि लक्षात एकेकडे आपण पण वागवलं हे वाईट खूप. पण तेच ना जे तू म्हणालास, तूही तू त्या बाजूला सुद्धा होतास. पण कधीच आपण नंतर तो एक्सपिरियन्स असा यूज नाही केला की अरे हे माझ्यासोबत झालं तर आपण हे केलं नाही पाहिजे. करेक्ट. कारण तेव्हा आपण कूल असतो ना. हा मे बी आपण त्या ह्याच्यात जातो की आता मी अनवॉन्टेड नाही आहे सो मी कोणाला तरी काय माहिती आपण का असे वागतो. आणि मे बी दॅट इज द वे यू बिकम कूल. तुम्ही समजा सगळ्यांची कनवाळू राहिला, कोणाची मारली नाही, तर कदाचित तुम्ही कूल होणार पण नाही. आणि कदाचित तुमचे मित्रही बनणार नाहीत. म्हणजे तुम्ही काय ट्रॉमा बॉन्डिंग करताना, म्हणजे हा माणूस मला ट्रॉमा आहे तर म्हणून आपण त्याच्याबद्दल गॉसिप करणार, त्याला वाईट टाकणार आणि मग आपण मित्र बनणार. मग आपला बॉन्डिंग पॉईंट हा बनतो ना एका पॉइंटला. तर मग त्याचं हे नाही केलं तर मग कदाचित आपल्याला एक तरी काही कॉमन ग्राउंड सापडणार. एका इंस्टाग्रामेबल कोट सारखं ना, वाय वी आर फ्रेंड्स बिकॉज वी हेट द सेम थिंग. सेम पीपल पण सेम पीपल सेम थिंग. पण तो ऍक्च्युली मगाशी तो ब्रश होऊन गेला विषय, पण मला असं वाटतं तो महत्त्वाचा विषय. आपण बोललो की ह्या विषयावरती बोलूया म्हणून की आता नवीन ह्या मॉडर्न फ्रेंडशिपचं आपल्याच म्हणजे आपल्याच फ्रेंडशिपचं एक कॉमन सब्जेक्ट झाला की ग्रुपमध्ये येतो एक ठरलेला बकरा असतो त्याची रडेपर्यंत मारायची आणि त्याची चेष्टा म्हणजे ही इज द पंचिंग ही ऑर शी इज द पंचिंग बॅग मारत राहायची, त्याची चेष्टा करायची. त्याची बायको आली, नवरा आला तिचा, तरी तिच्यासमोर चेष्टाच करायची कशी बावळट आहे, हिला काही कळत नाही, ह्याला काही अक्कल नाही, सतत तेच करायचं. आणि तो दॅट इज द पॉईंट ऑफ एंटरटेनमेंट, त्या ग्रुपचा एंटरटेनमेंट म्हणजे काही चेष्टा करणं. आणि ते बंद केलं तर अवघड होतं, मग दुसरा बकरा शोधतात. पण बकरा लागतोच असं वाटतं का तुम्हाला, असं झालंय का खूप जास्त मॉडर्न फ्रेंडशिप्समध्ये? मॉडर्न नाही, पण माझं जे आधीपासून जे मित्र जो ग्रुप आहे त्याच्यात असं होतं बऱ्याचदा. पण तेच ठरलेलं असं नाही आहे की आला हा ह्याचंच, पण अरे आज हा, अरे आज ही, अरे किंवा मग असं होतं आला आता माझ्यावर लेट्स डायव्हर्ट इट की ह्याला ह्याला ह्याच्यावर परतवायला बघतो. पण तेच की असं वाटतं की मस्करी पण आपल्याला कधी कधी कळत नाही आपण कुठल्या पॉईंट नंतर ते बोलतो ना मस्करीची कुस्करी होते. कधी कधी आपल्यालाच नाही कळत की आपण मे बी कदा खरोखर होत असेल रे. डिलिटल करतो ना आपण, म्हणजे चेष्टा करणं ठीक आहे, एखाद्याच्या प्रिव्हिलेजची चेष्टा करणं बाबा हे काय ठीक आहे. एज होतं आपलं की जेव्हा आपले जे मित्र शाळेनंतर आपण कॉलेजमध्ये गेलो आणि फेसबुक मेसेंजर होता तेव्हा, आणि मेसेजेस तेवढे, आता जसं व्हॉट्सअपवर सट्टासट होतं किंवा कॉल पेड होते वगैरे, तर रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. आणि मग कधीतरी मेसेज आला हा तुम्ही काय आता मोठे लोक आता आम्हाला, आणि मला इतका कंटाळा यायचा. माझं ऑनेस्टली असं आहे की हा अरे तू माझ्याशी बोलली पण नाहीस, अरे तू मला हे पण नाही केलंस, अशा लोकांशी मी बोलणंच सोडून नाही बोलत. म्हणजे मला तू माझ्याशी तू मला दोन आठवडे कॉल नाही केलास, मी हर्ट झाले. ओके मला अशा लोक मला खरंच तू का म्हणजे तुला असं नाही वाटत का भेटावं, असं खरंच नाही वाटत. आणि म्हणजे आय एम ऍब्सोल्युटली ओके विथ तुलाही असं न वाटणं की माझ्याशी मला भेटावं. मग तुला एखादं काम असेल तर तू ये माझ्याकडे, मी ते तुझं काम करून देईन, नो एक्सपेक्टेशन्स, मी तुला नंतर कधी ऐकवणार पण नाही, पण मग नंतर जा. म्हणजे असं कामापुरतं मैत्रिणी मला आवडतात, कामापुरते राहा ना तुम्ही. उगाच काम असेल त्याच्या आधी येऊन की अरे कशी आहे, अरे बोलतच नाही आपण. खोटं माझं असं की अननेसेसरी बरेचदा ते खोटं नसतं, पण माझं असं झालं की ठीक आहे थोडंफार ट्रान्झॅक्शनल मी स्वतः, कारण मला असं वाटतं मी खूप ट्रान्झॅक्शनल आहे. आणि हो त्यामुळे असं रॅन्डमली कसा आहेस याच मला नाही कळत. आणि म्हणजे वेन आय से ट्रान्झॅक्शनल, उद्या ओंकार समजा येऊन मला म्हणाला की सावनी मला बरं नाही वाटत आहे, आय विल लीव एव्हरीथिंग अँड आय विल कम टू ओंकार, पण मी स्वतःहून ओंकारला ओंकार कसा आहेस वगैरे मेसेज नाही करणार. जेवलीस का? हां आता मला येते अशी हुक्की कधीतरी कोणाची तरी मला अचानकच आठवण येते असतं की मी ह्याला मेसेजच नाही केला, याचं बरं चाललं असेल का, मग मी मेसेज करतो कुणीतरी कसं आहेस. हा 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 मी नॉट कम्फर्टेबल विथ माय ओन कंपनी वाली व्यक्ती आहे मी, त्यामुळे मला लोक लागतात. मलाही लोक लागतात, पण मला रॅन्डम ज्या मित्राशी मी 3 वर्ष बोललेलो नाही त्याचा फोन येतो. हाय कसं आहेस बोलेन मी, अरे छान आहे कसं चालू आहे वगैरे ठीक. ज्या माणसाचं माझं डिसेंट टच असतो तो रँडम फोन करतो हाय हाय हा बोल ना,
आणि कसं आहेस? मी मस्त. कुठे आहेस? नाही अरे बोल ना, कामाचं बोल ना. नाही काही नाही, सहज केलं तर काय काम होतं. हा अरे ऐक ना जरा, हे होतं माझं म्हणणं. डायरेक्ट बोल ना, कम्फर्ट आहे ना तुझा माझा का? म्हणजे दिवसात ना आपण चारदा फोन, किंवा काही जण असतात दिवसात ना चारदा फोन करतात, हाय शार्दूल. माझं असतं की ऐक ना, आपण दिवसात ना चारदा बोलतो ना, कामाचं बोल ना डायरेक्टली. हा ऐक ना, ठीक आहे, हाय शार्दूल, कसा आहेस, कुठं, काय करायचं तुला चौकशा? ऍब्सोल्युटली. मला अजून एक, मी म्हणजे हा विषय झालाय का, मला अजून एक असं सुचलंय अजून. मगाशी आपण जे म्हटलं ना आई बाबा असं हे दोन, तर आत्ता मला असं लक्षात आलंय की माझ्या आई बाबांचे तेच दोघच मित्र आहेत. ओके, बट वेअर एज मी असं नाही इमॅजिन करू शकत असेल की माझं एक मैत्रीण किंवा एक मित्र किंवा नवरा फॉर दॅट मॅटर विल बी इनफ फॉर एव्हरी. म्हणजे आता समजा मला फिल्म बघायची आहे, तर नॅचरली माझा एक मित्र आहे जो फक्त आम्ही सिमिलर टाईपच्या फिल्म्स एन्जॉय करतो. किंवा मला क्रिंजी टिकटॉक्स बघायचे, तर मग त्याच्यासाठी माझं एक वेगळं हे आहे. बिचिंग करायचं असेल तर वेगळं ग्रुप आहे. तर असं जो बेस्ट फ्रेंड होता आणि ही इज माय गो टू पर्सन फॉर एव्हरीथिंग, असं किंवा इनफॅक्ट ऍडवाईस सुद्धा की खूप प्रॅक्टिकल, म्हणजे माझ्या त्या दोन मैत्रिणी म्हटलं तर मला खूप प्रॅक्टिकल ऍडवाईस हवा असेल तर मी एकीकडे जाणार. आणि मला कोण ग? नाही नाही, मगाशी तर म्हटलं ना सीए आणि पिंक पास्ता. रिव्हील करणं कोण प्रॅक्टिकल कोण प्रॅक्टिकल नाही, पण म्हणजे मला असं काही इमोशनल की तू म्हणजे म्हणालास ना, नाही नाही फ्रेंड तुमचं बरोबर असेल, व्हॅलिडेशन हवं असेल, तर मग मी एका मैत्रिणीकडे जाणार. असं तुमचं होतं का की वेगळ्या? माझे तर असे कंपार्टमेंटलाइज्ड गोष्टी असतात की मला माहिती आहे की मला आत्ता फक्त सिंपथी हवी आहे, मला काही काही नाही, फक्त हो ओके बर एवढं उत्तर हवंय मला आत्ता त्या पॉइंटला, तर मी मला कोणाला फोन करायचा आहे, मला आत्ता कन्फ्रंट करून हवंय की नाही तुझं हे चुकतंय आणि आत्ता तू हे कर, तर मला माहिती आहे कुणाला फोन करायचा. तर मी आणि माझं असं होतं की मी कधीतरी कुणाला तरी फोन केला, मी संपदाला फोन केला आणि संपदा फारच समजूतदारपणे वागायला लागले. माझं असं होतं की नाही ऐक ना, मी थोड्या वेळात फोन करतो, माझी चिडचिड होते. माझं असं होतं की नाही नाही नाही, मग मी दुसरी कोणाला तरी फोन करतो. आपल्याला एक्सपेक्टेड रिप्लाय झाले असतात आणि नाही मिळाले तर आपण ऑफ होतो आणि मग आपण दुसऱ्या मित्राला फोन करतो. मी नाही असं विचार, म्हणजे असं नाही झालं, माझं होतं कायम फोनच करणं होत नाही असं. आणि मी याच्यानंतर बेस्ट फ्रेंड सगळ्या गोष्टी आमचं असं होतं की सांग सायली आणि मला तू कधी फोन कर, पॉडकास्ट शूट करायचं असतं. पण मी तो माणूस आहे की काय आता मला वेळ आहे आणि आता जाणवलंय मला की आता अच्छा काय आपल्याकडे काय सोशलाइज करायला टाइम आहे, तर मी रँडम कुणाला पण फोन करतो आणि मला आवडतं रँडम कुणालाही फोन करून की मी शाळेतल्या बाईंनाही फोन करतो रे वेळ असेल की हॅलो मॅडम कसा आहात काय चाललंय. एक वेगळी वाईट सवय, कोणाशी वाकडतच जात नाही, वाकडत गेला तरी ना त्याच्याशी फोन करून करून सॉल्व्ह करतो, भेटून भेटून सॉल्व्ह करतो. माझा प्रॉब्लेम आहे की मला भांडण नाही झालं, हा मला डायजेस्टच होत नाही की ही व्यक्ती आणि आपलं आपण बोलू शकणार नाही. मला हा त्रास आहे की आपण जर सेम रस्ता क्रॉस केला आणि आपण एकमेकांकडे बघून छान स्माईलही करू शकलो नाही, किंवा मला या व्यक्तीबद्दल राग आहे आणि मला तसं तोंडावर काही बोलता आलं नाही, तर मला फार त्रास होतो. पण हे मी आता चेंज झाले, मी आता मला आवडतं सुरू केलं असं. नाही मला अजूनही नाही जमत, मला असं लोकांचं बोलणं बंद करायला, दोन दोन तीन तीन महिने वर्ष काही लोक त्यांच्याशी मी 15 वर्ष बोलणं बंद केलं, नाहीच बोलत. मला नाही जमत ते, मला ऍब्सोल्युट नाही जमत, मला गिल्ट येतं, मला असं वाटतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि मग एखादी गोष्ट खरं तर काय घडलेली नाही, अजून ते फक्त हवेतच एखादी गोष्ट पण तरीशी सॉल्व्ह करायला जायचं. पण माझं उलट आहे की माझं सगळं चांगलं असेल सावनी माणूस घाणी आहे. तसं नाही म्हणायचं मला. ओके सो तुम जस्टिफाय कसं करू होत आहे, पण खरं म्हणजे असं होतं की खूप चांगलं आहे. म्हणजे मला समजा सायलीशी मला काहीच प्रॉब्लेम नाही, आय लव्ह सायली, पण सायली समजा खूप उत्साही आहे आणि माझ्या आयुष्यात आता काही नाही चाललंय की माझा काही उत्साह असावा. आणि असं नाही आहे की सायली थट्टा करेल माझी की अरे फार बऱ्या गोष्टी चालल्या नाहीयेत, पण इन जनरल माणूस म्हणून सायली खूप उत्साही आहे. आय असोसिएट उत्साही गोष्टी विथ सायली, की मजा करणं हे. आणि मला समजा मजा करायचा मूड नसेल तर मी सायलीशी नॉर्मलही नाही बोलणार.
ओके मला आता कळलं कळलं तू फक्ती फक्त मजा मारायला येते. ओव्हरऑल आपलं हे कॉन्व्हर्सेशन काय होतं माहिती का, टाइप्स ऑफ फ्रेंड्स. हो ना, हो हो, ते याची ऍड होती ना, हर एक फ्रेंड जरुरी होता है. एअरटेल फ्रेंड्स कोई बाइकी रेस वाला शॉपिंग मॉल वाला शॉपिंग फ्रेंड, कोई एग्जाम हॉल वाला कॉफी फ्रेंड, मूवी बड़ी ग्रूवी बड़ी हाय बड़ी बाय बड़ी दोस्त बड़ी पोस्ट बड़ी रड़ा 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 बड़ी सब बड़ी टू जेड कुत्ते कमी नहीं ऐसा होता मैंने. हे एअरटेल फ्रेंड्स ची ऍड होती का, गिन गिन के नाम एअरटेल फ्रेंड्स नी वाट लावली रे लोकांची. ओव्हर कम्युनिकेशन झालं, 10 पैसे पर मिनिट कॉल पडायचे आणि लोक रात्री 10 ते 6 असं होतं आणि रात्री कमी होतं, रात्री फ्री असायचं आणि डे टाइम मध्ये 10 पैसे पर मिनिट तुमच्या सर्कल मध्ये. आणि काय काहीतरी असं काहीतरी होतं की फ्री का स्वस्त पडायचं. लोक इतके कॉल करायचे, 2-2, 3-3 तास कॉलवर बोलायचं हॉस्टेलला पोरं. हे असं होतं की गर्लफ्रेंड का नाही रे मित्राचं एवढा वेळ काय बोलत होतास, कुठला शर्ट घातलास. टेक्स्ट मेसेजेसचं पण होतं की आपण ठराविकच लोकांना वाटवायचो की जे महत्वाचे आहेत त्यांच्यावरच तो एक मेसेज तू वेस्ट करणार. ₹100 मी आणि दिवाळीला वगैरे ते पेड असायचं ना, मी 3 रुपयाचा SMS पण करायचो. बेस्ट फ्रेंड्स ना 10 जण आहेत ना, त्यांना हॅपी दिवाळीचा मेसेज, त्यांना पण भारी वाटेल मला मेसेज आला भारी. आणि बऱ्याचदा आपण आई वडिलांचे फोन वापरायचो, म्हणजे मी तरी शाळेत असताना आईच्या फोन वरून मेसेजेस जायचे सगळ्यांना. यस, तर आमचं हे कॉन्व्हर्सेशन परत पुढे चालूच राहणार आहे. आम्ही एका पॉईंटला म्हटलं आता थांबूयात आणि एपिसोड संपवूयात, कारण खूप आहे आमच्याकडे आता. आम्हाला आता आम्ही गरम झालेलो आहे त्या विषयावर बोलायला, तर आम्ही ते कंटिन्यू करणार आहोत. ऍक्च्युली गरम झालेलो. तर थँक्यू सो मच, तुम्ही हा एपिसोड ट्यून इन केला. द अमुक तमुक शोचा 6वा एपिसोड होता. पुढच्या अमुक तमुक शो वरती कोणाला बोलवायला आवडेल हे आम्हाला नक्की, कोणता विषय कव्हर करायला, विषय कव्हर करायला आवडेल हे पण सांगा. आणि प्लीज सबस्क्राईब करा, खूप लोक आहेत जे पॉडकास्ट ऐकतायत आणि सबस्क्राईब करत नाही आहेत, तर प्लीज सबस्क्राईब करा. आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, त्यांना सांगा की तुम्हाला त्यांची आठवण येते, छान वाटेल त्यांना पण, वॉर्म वाटेल त्यांना पण. आणि तुम्ही इतर पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सवरती ऐकत असाल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. यस, थँक्यू, बाय बाय.